धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकेन खूप. त्यांना फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला, त्याच्या मागचं कारण काय होतं? असेल हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना तर त्याचं उत्तर देईल. चला ओपन चॅलेंज, बियाणीचा खून कोणी केला आणि का केला? नाही तर आमची आमच्या भगिनी आहेत एक मुंडे, मुंडेताई नावाच्या, त्यांचं नाव काय? करुणा. करुणा मुंडेला बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो जगाला, जो खुद शीशे के घर में रहा करते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. मला बाकी काही बोलायचं नाही. एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती आणि कसा वाचवलं भाज काढलं बाहेर, तर शरद पवारांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. शरद पवारांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे पण हे जितेंद्र आव्हाडमध्ये जातात आणि वाटला होतात, त्या दिवशी पवारसाहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका, तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय मा ते तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित, तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते, इथपर्यंत बोललेत ते. एकदा ऐकल्यानंतर परत कशाला बोलावं, स्वतःची लाच काढून घ्यायला. शरद पवारांचं नुकसान झालं असं तुम्ही केलं आहे असं देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे. हो बरोबर, एकदम बरोबर. घर फोडण्याची भाषा करणारे खरं, एकदम बरोबर. मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडनं सगळं घेतलं आणि पळून गेलो, मीच केलं. अहो मी केलं सांगतो ना, धनंजय मुंडेंनी कशाला सांगायला पाहिजे मी सांगतो ना. आणि हा प्रश्न पवारसाहेबांना विचारा की जितेंद्र आव्हाडांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का असं धनंजय मुंडे म्हणतात, मग तुम्हाला उत्तर मिळेल काय मिळायचं. मी सांगतो ना मी केलं, धनंजय मुंडेंनी कशाला सांगायचं पाहिजे, मी सांगतो मी केलं. पण हे पवारसाहेबांच्या तोंडात नाही होत ना, धनंजय मुंडे कोण? हा अजित पवारचाच भाऊ, स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये कुसुरा घुपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणारा. आता गोडवे गातो आहेत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना सगळ्या. फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे, पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात ह्याला सगळ्यांनी विचारावा, डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला? धनंजय मुंडे झाले, आता अजित दादांना देखील कळवा उमऱ्यामध्ये सभा घेणार आहे, त्यामुळे अहो किती जणांना सभा घ्यायच्या तेवढ्या घेऊ द्या. अखेरीस जनता, अखेरीस जनता त्याच्या काय होतं. मुख्यमंत्र्यांची देखील कळवामध्ये सभा आहे, काय सभा आहे, लाखावरती ही सभा असल्यामुळे यंत्रणावरती ताण पडेल. मला काय करायचं, कुठे घेऊन दे ना, रस्त्याच्या मध्ये राहून उभे राहून घेऊन दे, ते मुख्यमंत्री आहेत, कुठे घेऊन दे त्याच्याने काय. सर उद्धव ठाकरेंच्या कागदात परत दुसऱ्या दिवशी वारंवार चेक केलं, आज फडणवीसांची देखील कोल्हापूरमध्ये चेक केली, त्यांनी ट्विट केली. असं आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. चांदीवाल्याच्या स्पेशल रिपोर्टमध्ये अनिल देशमुखवर 100 कोटीच्या वसुलीचे जे आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचा आरोप लावले होते, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशमुख आणि वाजेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि शपथपत्रावरनं अजित वाजे आणि अजित पवार आणि शरद पवार यांचं नाव देखील घेतलं आहे असं न्यायमूर्तींनी सांगितलं. असं त्यांना गुंतवायचंच होतं देशमुखांना, त्यामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन देशमुखांवरती आरोप करायचे. पुरावा काहीच नव्हता, चांदीवाल कमिशनने लिहिलं ते बरोबर आहे, परमवीर सिंग आणि वाजे यांनी कुठला एक नवीन पुरावा दिला नाही, आणि शेवटी कोर्टाने पण तेच सांगितलं. ह्यांना फक्त फसवायचं होतं, ह्यांना शरद पवारांना अडकवायचं होतं, नुसतं फसवायचं नव्हतं, त्यांना अडकवायचं होतं, पण जमलं नाही. आत्तासुद्धा या मागच्या महिन्यात जवळजवळ 12-14 ऑफिसर्सना पोलिसांनी बोलवून घेतलं, EOW अमुक तमुक CBIला केसेस दिल्या, त्याच्यात प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही शरद पवारांचं नाव घ्या, बैठक कुठे झाली सिल्वर ओकला सांगा असं. त्यात एक 9% नावाची महिला आहेत DCP, त्या अरेस्ट झाल्या होत्या. आणि दुर्दैवाने जेवढे ऑफिसर्स अंडर इन्क्वायरी घेतले ते सगळे मराठी ऑफिसर्स,
सगळे मराठी ऑफिसर्स आणि सिनियर मराठी ऑफिसर्स, सगळे मराठी ऑफिसर्स आणि सिनियर मराठी ऑफिसर्स ते होम मिनिस्टर होते, पोलीस जाणार ना भेटायला, त्याच्यात काय होते सर? ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला त्या शपथविधीच्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अदानी सुद्धा होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. त्या शपथविधीला त्या बैठकीला असं आहे की किती वेळा साहेबांनी सांगावं नाही म्हणून आजपासून 5 वर्षापूर्वी साहेबांनी मला सांगितलं, अरे यार अरे जितेंद्र हे दररोज घरी येतात सकाळी, मी नाव नाही घेत आता कोणाचं, दररोज सकाळी येऊन चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. मी हसलो, म्हटलं मग तुम्ही काय उत्तर देतो देता? त्यांना मी सांगतो जा चर्चा करून या, काय चांगलं असेल तर मग जाऊया. प्रत्येकाची स्टाईल असते नाही म्हणायची. शेवटी उत्तर येतं ना, जोपर्यंत शेवटचा निर्णय होत नाही तोपर्यंत ती फक्त चर्चाच असते. मी तिला चर्चा कर दिवसभर करीन आणि रात्री तुझ्या डोक्यावर टपली मारून निघून जाईल. काय निघाला अर्थ? 8 तास एकत्र बसलो, चर्चा केली आणि शेवटी काय झालं? टपली मारून निघून गेले हो. तुम्हाला तुम्हाला राजकीय मॅच्युरिटी नाही हाच त्याच्यातला अर्थ आहे. की जो माणूस 6 महिने फक्त तुम्हाला सांगतोय, 1 वर्ष सांगतोय, बरं ठीक आहे करूया, पुढच्या आठवड्यात करूया, त्या आठवड्यात भेटले अरे थांब निर्णय चांगला आहे म्हणजे ते काय करत होते? तर तुम्हाला टाळत होते. हे ते टाळत होते हे पण कळलं नाही तुम्हाला? तुम्ही एवढ्या शरद पवारांच्या घरातले जवळचे ना, आणि शेवटी त्यांनी सांगितलंच ना की पुरोगामी महाराष्ट्राची साथ मी कधी सोडणार नाही. त्यांच्या मनात तेच होतं, पण तुम्ही सारखे दबाव आणत होते सगळेजण. त्यातच आता छगन भुजबळ वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. आमच्यासारख्या नेत्यांना मरमर काम करून पक्ष मोठा केला भुजबळ नाही, एकटेच पक्ष वाढवण्यात एकटेच होते. पक्ष सगळ्यांनी मिळून मोठा केला. हां मी नक्की सांगेन की छगन भुजबळांचा वाटा मोठा होता, पण मुख्यमंत्री करायला एकदाच संधी आली ना 2004 साली, बरोबर आहे? आणि मग ह्या सगळ्यात भांडणं होऊ नये, अजित पवार, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील असे दिग्गज नेते होते तेव्हा, त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं होऊ नये म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतला की जाऊ दे मुख्य आपली पार्टी टिकली पाहिजे. एकदाच तर संधी आली 2004 साली पाणी. ते असं देखील म्हणतात छगन भुजबळ शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवार साहेबांनी केलं असं छगन भुजबळ. तुम्ही काय गोळ्याने दूध पित होते? छगन भुजबळ काय गोळ्याने दूध पित होते? त्याचा सर्वात जास्त फायदा संघटना फुटल्यानंतर कोणाला झाला? छगन भुजबळांच्या प्रॉपर्टीज ज्या बांद्र्यामध्ये आहेत त्या कशामुळे आहेत? महसूल मंत्री असताना प्लॉट शेती घेतले, त्याच्यात त्यांचं कॉलेज उभं आज, ज्याची मार्केट व्हॅल्यू हजारो करोड येईल. मी एवढंच सगळ्यांना सांगतो, कृपया आरोप करू नका. कोणी बोललं नाही तरी मी बोलतो. तुम्ही म्हणत असाल की जितेंद्रच बोलतो, बाकी कोणीही बोललं नाही तरी मी बोलणार. तुम्ही साहेबांना काही बोलायचं नाही, स्पष्ट शब्दाचा. हे कोणाला माहिती नसेल की यांनी कसा प्लॉट घेतला, त्या प्लॉटवर रिझर्वेशन काय होतं, तो ट्रस्ट काय झालं, कर्वे नावाचे त्यांचे ट्रस्टी होते त्यांच्याबरोबर काय भांडण झालं नाही. तिथे पक्षाविषयी मोठे झाले कोण छगन भुजबळ, मला असं नाही म्हणायचंय, पण मला हू दिलं नाही, मला हे केलं नाही. तुम्हाला काय दिलं नाही हो पवार साहेबांनी? घरी बसले होतात नाशिकला जाऊन, माझ्यासमोर पवार साहेबांनी निरोप दिला की त्यांना बोलून घ्या, बोलून विधान परिषद दिली, त्याच्यासाठी त्यांचं काँग्रेसमध्ये नाव खराब झालं. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला, मतांचं गणित व्यवस्थित जमलं नाही आणि एक उमेदवार पडला, त्याच्यात हायकमांडकडनं शरद पवारांना
बद्दल गैरसमज झाले आणि त्याच्यानंतर त्याच ह्याच्यात त्यांनी तुम्हाला विरोधी पक्ष नेते केले. अजून किती साथ द्यायची माणसांनी? शरद पवारांवर बोलत नाहीत म्हणून कोणीही बोलावं काय? बरोबर आहे धनंजय मुंडे. अरे बाबा त्यांना कसंही करून शरद पवारांची असं आहे. धनंजय मुंडे काय बोलणार शरद पवारांबद्दल? शरद पवारांनी फक्त असं ठरवलं ना तर घरात बसेल ना घरात. पण साहेब आमचे बोलत नाहीत ना, आमचा प्रॉब्लेम तो आहे, आमचा प्रॉब्लेम तो आहे. साहेब कोणाबद्दलच कधी काही बोलू इच्छित नाहीत की जाऊ दे रे सोड आपल्याला काय करायचं. अब्दुल सत्तार असं म्हणतात की मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो तर हे पिढे मकोडे मला काय करतील, जे महाराष्ट्रातले मोठे नेते गिने चुने जे पाच नेते त्याच्यामध्ये माझं नाव आहे असं नाव बोलतात अवसाद जनवणे. माकड म्हणतो माझीच लाल काय बोल, आपण कशाला मध्ये पडावं? अब्दुल सत्तार महान माणूस आहे. चला झालं. सर हिंदी मध्ये आता संजय राऊत कह रहे की शरद पवार का नाम छोड़ दीजिए, अजित पवार, देवेंद्र फडणवीस और इनके बीच ये मीटिंग हुई थी, गौतम अडानी, अमित शाह, अजित पवार, प्रफुल्ल पटेल इनके बीच मीटिंग हुई थी. सरकार के साथ साजिश रची गई है ऐसा उनका आरोप है. सर क्या कहेंगे, सीक्रेट मीटिंग्स क्या हो रही थी उसके बारे में उन्होंने? किसका किसकी मीटिंग हुई थी उसमें शरद पवार जी थे, अजीत पवार जी थे, देवेंद्र फडणवीस थे और बीजेपी के केंद्रीय नेतृत्व थे. उस मीटिंग में शरद पवार भी शामिल थे जब ये सारी बातें चल रही थी सरकार के. देखो मेरे को इतना ही समझ में आता है कि शरद पवार ये बहुत इंटेलिजेंट और श्रूड आदमी है. उसके दिल की बात उसके पत्नी को भी नहीं मालूम, यानी उनके दिल की बात उनके दिमाग को भी नहीं मालूम. उन्होंने दो साल तुमको चलो आज जाते नहीं चलो कल जाते नहीं चलो परसों जाते फिर आज जाते चलो कल जाते परसों जाते ऐसे उन्होंने कई साल निकाल लिए. और जब आखिर का वक्त आया तब उन्होंने कहा मैं नहीं आऊँगा. तो ये उनके दिमाग में पहले से फिट जा रहे कि हमको नहीं जाने का, मुझे नहीं जाने का. तुम जब उनके घर में जाते थे 7:30 बजे तब हर वो आदमी को तुमने तंग करके रखा था, चलो बीजेपी में, चलो बीजेपी में, चलो बीजेपी में. वो आदमी कितना होशियार रहेगा कि सारों ने दिमाग लगा के बीजेपी से जोड़ तोड़ कर ली, वो आदमी ने नहीं की, उसको जाना ही नहीं था. जिस यानी एक आध आदमी उधर पानी बह रहा है वहाँ जाएगा और पीछे निकल आएगा तो आदमी होशियार है ना. वैसे वो है, तुमको समझा ही नहीं शरद पवार. यानी तुम जैसे हजार लाख लोग उसके खीसे के अंदर है जिनको समझा ही नहीं कि ये आदमी हमको दररोज बोलता है आज करेंगे कल करेंगे आज करेंगे कल करेंगे आज करेंगे कल करेंगे. वो आज आया ही नहीं, कल कभी, कल का सूरज बाहर ही नहीं आया. अरे ये तुमको समझने वाली चीज़ है कि शरद पवार को जाना ही नहीं था. आप क्यों अपनी इज्जत टीवी पे निकाल लेते हो बोल के कि वो हमको बोलते थे चलो जाएंगे 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 जाएंगे. तो उनके दिल में था हम भागेंगे. आपका कहना है कि मतलब जो अजीत पवार कह रहे हैं कि शरद पवार भी साथ में मीटिंग में उनके साथ दिल्ली के नेतृत्व से गए थे, इसमें कहीं कोई सच्चाई नहीं है? देखो मुझे उस मीटिंग के बारे में कोई आता पता नहीं है. मैं सिर्फ इतना जानता हूँ कि शरद पवार के दिल में भारत के डेमोक्रेसी कांग्रेस कांग्रेस विचार, कांग्रेस पार्टी नहीं बोल रहा हूं मैं, कांग्रेस विचारों के प्रति जो प्यार है वो मैं खुद देख चुका हूं. एक दिन हम ड्राइव कर रहे थे सीलिंग के ऊपर से और उनको न्यूज़ सुनने की आदत है तो न्यूज़ लगाते हैं हमेशा पुराने वक्त के ये है तो उनका ज़्यादा ये न्यूज़ से आता है उनको. तो तभी पहली बार सुनाई दिया कि उन्होंने कहा कि कांग्रेस मुक्त भारत करवाना है मोदी जी ने कहा. ये सुनते ही उनके आंख में आंसू आ गए, ये सुनते ही उनके आंख में आंसू आ गए. मेरे से बोले कि कांग्रेस का विचार सोडणं म्हणजे कांग्रेस का विचार म्हणजे गांधी नेहरू ह्या परंपरेतला विषय विचार सोडणं म्हणजे ह्या देशाचा देशाला मुठमाती देण्यासारखं आहे. हा त्या काँग्रेसी विचारांशिवाय देश टिकूच शकत नाही, एक राहूच शकत नाही.
हालात क्या है आज, मणिपुर में क्या चल रहा है, कश्मीर में क्या हो रहा है, भाषा प्रांत जात पात इतनी गंदी राजनीति कभी थी क्या है, महाराष्ट्र में अभी जो देख रहे हो कभी देखा था क्या, ओबीसी विरुद्ध मराठा एससी ये सब एक विरुद्ध एक, एक विरुद्ध एक, एक विरुद्ध एक, ये कुश्ती का सामना लगा देते हैं, लड़ते रहो लड़ते रहो लड़ते रहो, हम अपना सत्ता में जाके बैठेंगे। ये शरद पवार है, वो कांग्रेसी विचार, नेहरू गांधी यशवंतराव चव्हाण का आदर्श मरते दम तक नहीं छोड़ेंगे। फडणवीस म्हणतात की काँग्रेस जाती जाती भांडणं लावत आहेत आणि होट जियाच्या भरोश्यावर निवडणूक जिंकणार फडणवीस। होट जिया जरमा कधीतरी खरं काय ते एकदा स्टॅटिस्टिक सांगा ना, लोकसभेत जर होट जियात झालं तर स्टॅटिस्टिक सांगा ना, ज्या जागांवर जिंकले त्या जागांमध्ये मुसलमान किंवा किती आहेत, 10% मुसलमान धरूया आपण, चला 90% हिंदू, मग काय झालं 90% मतांचं, तुमचा एक एक उमेदवार 2.5-3 लाखांनी हरला, तो या मुसलमानांमुळे हरला। अहो इथल्या हिंदूंना तुम्ही राम मंदिरामध्ये खाल्लेले पैसे, ते राम मंदिर गळतं आहे ते सगळं बघून उभं आलं आहे उभं, आणि ज्या पद्धतीने तुम्ही मराठाविरुद्ध ओबीसी भांडण लावून दिलं ते मराठ्यांना एकदा समजतं आणि ओबीसींनाही समजतं की हे कोणाचेच नाही, ते फक्त सत्तेचे लावत आहेत आपल्यात। विरोधकांच्या नाकावरती टिचून नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा केले, पडून स्वतः लाडके म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे किती बिल पेंडिंग आहेत, विधवा आमच्या विधवा भगिनींना त्यांच्या घराकरता जे म्हणजे घर चालवण्याकरता जे पैसे मिळायचे ते किती महिने बंद आहेत, अपंगांना देणारं अनुदान किती महिने बंद आहे, स्कॉलरशिप्स किती महिने बंद आहे, SC स्कॉलरशिप्स बंद, ST स्कॉलरशिप, हॉस्टेल बंद आहेत। आमची आई नेहमी म्हणायची की ऋण काढून सण साजरे करायचे नसतात, म्हणजे इथे माझा AC चालवून इथे मी छान डेकोरेशन केलं, आतमधलं घर मी बघतच नाही, आतमध्ये काय काळोख पडलाय तो, आतमधला काळोखी बघा ना दिवंबर फडणवीस जी।